मोहिमेसाठी घरातून सहकुटुंब मिरज रेल्वे स्टेशनकडे आता रवाना होतोय आम्ही. कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये आता आलेलो आहे. हे आमचं ग्रुप, हे आमचे बच्चे कंपनी, जम्बो बच्चे कंपनी आहे. जिगरी दोस्त श्रीनिवास आणि संतोष आणि आता ही त्यांची सगळी फॅमिली आहे. तर आम्ही सुरुवातीला तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन पुढे किल्ले वेल्लूर आणि जिंजीसाठी पुढे जाणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे किल्ले जिंजीला, तामिळनाडूतील किल्ले जिंजी. हा बलाढ्य किल्ला आत्ता तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तर ह्या किल्ल्याला खूप वर्षापासून मला इच्छा होती की यायची, तर ते आज स्वप्न पूर्ण होते. हे इथलेच स्थानिक आहेत आनंद बांडे सर आणि बांडे सरदार, तर ह्यांच्यामुळं आम्हाला खूप मदत झाली. आणि हे मराठी माणूस आहेत आपले आणि इतक्या दूरवर इथं स्थायिक झालेले आहेत आणि मला ह्यांनी खूप गायडन्स केला. तर भाषाचा जरा प्रॉब्लेम होतो, इंग्लिश चालत नाही, हिंदी नाही चालत, तर फक्त तमिळ भाषा बोलली जाते. हा तुम्ही आता बघताय हा किल्ले जिंजी, जिंजीच्या पायथ्याला उभा आहे आनंद सर आणि हे सुद्धा ह्यांचे सहकारी आहेत विष्णू. तर विष्णू सरांचा मौलिक आम्हाला साथ झाली. तर असंच रेतनं पुढं आनंद सरांना विनंती की आमच्यासारखे येतील, तर तुम्ही अशीच आम्हाला सगळ्यांना साथ द्या किल्ले प्रेमींना. किल्ले जिंजीचा हे मुख्य प्रवेशद्वार आहे. तटबंदीच्या बाहेर हा खंदक दिसतोय. केवढी भव्य तटबंदी आहे बघा, खालची तटबंदी आहे, चारी बाजूला तटबंदी आहे गडावर आणि खालच्या बाजूला पूर्ण सगळीकडनं खंदक फिरलेलं आहे. आता खंदकात पाणी नाही आहे पण पूर्वी असणार पाणी. हा चांद्रयान दुर्ग, जिंजीच्या किल्ल्याचे एकूण तीन भाग येतात. एक राजगिरी हा मुख्य किल्ला, हा दिसतोय तो समोरचा, तो आत्ता मगाशी होता तो चांद्रयान दुर्ग, आणि ह्या साईडला आहे तो कृष्णगिरी. तर हा इथून दिसत नाही आहे, मी वर गेल्यावर तुम्हाला दाखवेन. किल्ल्याची माहितीचा बोर्ड आहे, पूर्ण माहिती किल्ल्याची. हे तटबंदी बघाल तर हा दरवाजा आहे, पटकन दरवाजा लक्षात येत नाही आहे. असा यू शेपमध्ये पूर्ण दरवाजा, दरवाजेची तटबंदी. इथे एक प्रवेशद्वार आहे, हे पुरातत्व विभागाचं ऑफिस. टायमिंग तिकीट आहे, इथं पुरातत्व विभागाचं तिकीट आहे. 9 वाजता ऑफिस ओपन होतं. हे सगळं तर तिकीट किती आहे? 20 रुपये. 30 रुपये. इथं पाण्याची वगैरे सोय आहे, भरपूर पाणी घेऊन जावं किल्ल्यावर, कारण आत्ता तर आम्ही आलो तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रखरखीत प्रदेश आहे सगळा, तर पाणी आपल्याकडे पाहिजे भरपूर. हे बघा, ही आणि एक तटबंदी. किती तटबंदी आहेत, किती दरवाजे आहेत, केवढी भक्कम अजून ही तटबंदी ह्याची किल्ल्याची. एक दरवाजा हा, इथं काही मूर्त्या अशा विखुरलेल्या आहेत. किल्ल्याचा भाग आहे, एक आत इमारत दिसते, ती नंतर मी तुम्हाला दाखवेनच. हे आणि एक तिसरी तटबंद आहे बघा, किती गडकोट किल्ला असून सुद्धा खालच्या बाजूला तेवढं तटबंद आहेत, म्हणजे वर काय रचना असणार आहे बघायची. ही जी चौकोनी इमारत दिसते हे दारुगोळ्याचं कोठार आहे. हा आणि एक कमानीचा दरवाजा आहे, या दरवाज्याला खूप कमानी आहेत आणि खूप सुंदर रचना आहे या दरवाज्याची. गड पायथ्यावरील सर्वात सुंदर इमारत म्हणजे कल्याण महल. चला आता आपण हे बघूया. आता कल्याण महल इमारतीतील हे तीन कमानीचे प्रवेशद्वार, बाहेर माहितीचा बोर्ड लावलेला आहे. राजेशाहीच्या वेळेला इथं पूर्वी शुभकार्य आणि विविध उत्सव साजरे केले जात असत आणि आता हा पुढं हा जो मनोरा आहे, 7 मजली मनोरा आहे आणि त्याच्या जो शेवट जे छत आहे ते पिरॅमिडच्या आकाराचे छत आहे तिचे. तर आता चला तर बघूया. आता खोल्या आहेत बघा, मध्ये मध्ये पोपट.
मनोऱ्याला वरपर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत आणि शेवटपर्यंत वरपर्यंत कमानी कमानीतून बांधत गेलेला हा मनोरा आहे। शेवटचा मजला शेवटच्या मजल्यावर चला 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 नंतर काढा लास्ट मजल्यावर आलो आहे। हा सगळा विहंगम परिसर जिंजीचा हा जिंजीचा मुख्य किल्ला राजगिरी हा त्या पलीकडे चांद्रयान दुर्ग इकडनं दाखवत होता फिरून चांद्रयान दुर्ग हा कृष्णगिरी काय सुंदर विहंगम दृश्य दिसते बघा। आपण एंट्रन्सला आलेले तो सगळा परिसर हे महल खालनं दाखवलं तुम्हाला मी कल्याण महल चौथरे दिसतात। ह्या टॉप फ्लोअरवर सुंदर कोरीवकाम असलेली ही एक खोली आहे। पिरॅमिडच्या आकाराचे हे आतून कोरीव सुंदर शिखर काय सुंदर आहे बघा। बहुतेक ही राजपरिवाराच्या विश्रांतीसाठी हे ठिकाण असणार आहे कारण या रखरखीत उन्हात इथं इतका आत्तासुद्धा थंडावा आहे भन्नाट वारा आहे खूप सुखद वाटतं इथं। शेकडो वर्ष होऊनसुद्धा ही इमारत अजूनही इतकी भक्कम आहे इतकी सुंदर आहे। तर मित्रांनो पूर्वी काय वैभव असेल ह्या इमारतीचं बघा। कल्याण महालाच्या बाजूला हे जे कमानी कमानीचं हे जे दिसत आहे हे हत्तीखाना आहे। हत्ती आणि घोडे हे दोन्ही इथं बांधत असत। हे मोठ्या कमानीत हत्ती आणि लहान कमानीमध्ये घोडे आणि ही एक छोटी गोड्या पाण्याची विहीर आहे खोल आहे खूप। हे बघा खोल दिसते आहे आत पाणीसुद्धा आहे। ही राजदरबाराची मुख्य जागा इथं पूर्वी दरबार भरत असत। दरबारात बरोबर मधोमध हा ग्रॅनाइटचा चौथरा आणि त्याच्यावर जो दिसतो आहे हा ग्रॅनाइटचा लोड आहे बघा प्रचंड मोठ्या आकाराचा। हीच ती परमपवित्र जागा इथं बसून राजाराम महाराज न्यायनिवाडा करत असत। पहिल्यांदा या पवित्र जागेला साष्टांग दंडवत घालूया। थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला व्यायामशाळेची एक प्रचंड आवाढव्य इमारत आहे। एवढं मोठं झाड पडलंय उन्मरून मासगट म्हातारा झाला वाटतं वर्ष। हा परत एकदा हत्तीखाना आणि बाजूलाच हे हत्तीतळे नावाचं एक तळ आहे बघूया खाली जाऊन। एंट्रन्सला कमान आणि चारही बाजूला बंदिस्त असा हा तलाव आहे। अगदी एखाद्या मंदिरासमोर कशी मोठी पुष्करणी असते तसा हा तलावाचा सगळा परिसर केवढी मोठी बघ। राजगिरीच्या पायथ्याला असे प्रचंड मोठ्या आकाराचे खूप वृक्ष आहेत जणू किल्ल्याच्या भूतकाळातील वैभवाचे साक्षीदारच आहेत। हे मुलांना आता खूप मजा येते पण आता बघू वर कसे किल्ला चढतायत ते। पुढे गेल्यावर हे प्रचंड मोठ्या आकाराचे धान्य कोठार आहे। ह्याच्या वरच्या छताला ही छत ह्याचं असं विटाचं बांधकाम असं गोलाकार केलेलं आहे बघा। बाजूला हे दारुगोळा कोठार आहे ह्याची इमारत सुद्धा खूप मोठी आहे। या किल्ल्याला सांगू तुम्हाला जेवढ्या म्हणून इमारती आहेत ह्या तेवढ्या प्रचंड भव्य आणि खूप आत्तासुद्धा अगदी मजबूत स्थितीत आहेत ह्या। पुरातत्व विभागाने सगळीकडं हे बोर्ड लावलेले आहेत आणि माहिती फलकसुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी एक चांगलं काम केलेलं आहे। आतून बघूया आता हे प्रचंड मोठे धान्य कोठार। आतल्या बाजूला थोडा अंधार आहे
आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य कोठार चार विभागात त्याचे चार खण केलेले आहेत. किती उंच आहे बघा, हे वरच्या बाजूला उजेड येण्यासाठी झरोके आहेत. आत जाऊन आता बघूया. धान्य साठवायची मुख्य जागा, वरच्या बाजूला एक खिडकी दिसते बघा, यातून धान्य टाकत असतील म्हणजे ते, कारण वर जाण्यासाठी याला जी नाही म्हणजे इतकी जी हा एक खण असे चार खण हजारो टन धान्य साठायचं असेल यात. हा निमूत जिना असा वर गेलेला आहे बघा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ब्रह्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. हे आता किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे खालचं. या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. पहिलं प्रवेशद्वार, आत पारेकरांना बसण्यासाठी ओऱ्या केलेल्या आहेत बघा. आमचे पारेकरी बसलेले आहेत आता इथं. दोन्ही बाजूस भक्कम तटबंदीयुक्त हे दुसरे प्रवेशद्वार. अशी गडावर एकूण 9 प्रवेशद्वारं आहेत आणि प्रत्येक प्रवेशद्वाराची रचना खूप बघण्यासारखी आहे. थकलेले मावळे शांत बसलेले आहेत. हा 6वा का 7वा दरवाजा असेल. या दरवाज्याच्या समोर एक प्रचंड मोठ्या आकाराची तोफ आहे बघा. त्याच्या मध्याच्या दरम्यान आलो आहे आम्ही. इथं एक तोफ लावलेली दिसते, एक जवळजवळ एक 10 फुटाची तर तोफ आहे मोठी. पाण्याचा तलाव दिसतोय. हा पाणी शेवाळलेलं आहे. मधल्या टप्प्यात थोडी सपाटी आहे आणि इथून पुढे गेल्यावर एक दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर आहे. याला वळसा मारून आपण मुख्य चढाईला सुरुवात करतो. गडमाथा जवळ लागलेला आहे. ही तटबंदी बघा, पायऱ्याचा मार्ग आणि आता ही वरची तटबंदी सुद्धा दिसायला लागलेली आहे गडाची शेवटची. पायथ्याला ही छोटी छोटी शेतं दिसत आहेत. कडेला हिरवगार ही झाडी आहे. हा सगळा जिंजीचा परिसर. 7 मजबूत प्रवेशद्वार ओलांडून आल्यानंतर किल्ल्याची ही अंतिम चढाई आता सुरू होते. इथं एक दुर्ग बांधणीची अद्भुत रचना बघायला मिळते आपल्याला. इथं वाले किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी उंच हा दगडी जिना आहे बघा. आणि हे 8वं प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वाराला आणि या दगडी जिन्याला जोडण्यासाठी एक पूल आहे. हाच तो प्रवेशद्वाराला आणि ह्या दगडी जिन्याला जोडणारा हा पूल. हा आता सध्या लोखंडी आहे, पण इतिहास काळात हा लाकडी पूल होता आणि हा तेव्हा उचलता येत असेल म्हणजे खालीवर करता येत असे हा पूल. पुलाखाली खोलच खोल दरी आहे, खरोखर अभेद्य. शत्रूची काय अवस्था होत असेल बघा. शस्त्र साहित्य पाठीवर घेऊन आणि 7-8 प्रवेशद्वार पार करून आणि तोफाचा मारा चुकून इथपर्यंत यायचं आणि हा पूर पार करायचा म्हणजे खरोखर दिव्य आहे. पुरा म्हणजे शत्रू पूर्ण गारद होत असेल इथपर्यंत येस तोपर्यंत. गडावर आमच्या स्वागताला वानरसेना. 8व्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहिल्यांदा धान्य कोठाराची इमारत दिसते मोठी. हे 9वे व शेवटचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार मोठा आहे. आत पारेकरांना बसण्याची एक मोठी जागा आहे म्हणजे इथं सगळ्यात मोठी चौकी असावी. गडमाथ्यावर आल्यानंतर बऱ्याच इमारती आहेत. झाडंझुडपं खूप वाढलेली आहेत गडावरची. हे दारुगोळा कोठार, अशा एकसारख्या 2 इमारती आहेत इथं. फायनली आम्ही किल्ले जिंजीच्या राजगिरी बाले किल्ल्यावर आलेलो आहे. वर यायला साधारण आम्हाला 2-2.5 तास लागले. हा धाकटा मुलगा आबीर आणि हा मोठा शौर्य आणि त्यांची आई, हे तिघंही उन्हाच्या एवढा तडाखा असूनसुद्धा व्यवस्थित आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि दूरदृष्टीने स्वराज्यापासून जवळजवळ 1000 किलोमीटर लांबवर इथपर्यंत आपलं स्वराज्य जोडलं. ह्याला राजधानीचा दर्जा दिला
स्वराज्याची तिसरी राजधानी. जेव्हा औरंगजेबने धर्मवीर संभाजी महाराजांची कपटाने हत्या केली तेव्हा स्वराज्यावर खूप मोठे संकट आले. राजधानी रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसुबाई व शाहू महाराज कैदेत गेले. अशा कठीण प्रसंगी छत्रपती राजाराम महाराजांना या गडाने खूप मोठा आधार दिला. याच गडाच्या जोरावर छत्रपती राजाराम महाराज, सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्या पराक्रमाने जो स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेला औरंगजेबला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडले आणि स्वराज्यावर अखंड भगवा फडकत ठेवला. प्रत्येक मराठी माणसाने इथं येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. माझीसुद्धा खूप वर्षाची इच्छा आज पूर्ण होते. गडाच्या दक्षिणेकडील बाजूस हा टेहाणीचा मनोरा आहे बघा. आतून ह्याला असा झिना आहे. वर आता काही मुलं उभारले. ह्याच्या बाजूला जे दिसते हे साऊथ इंडियन पद्धतीचं एक सुंदर रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे. सध्या मनोऱ्याची अवस्था फारशी चांगली नाही, थोडंफार मोडकळी झालेलं आहे. इथून आपल्याला जो खाली आपण मार्ग गेलो आलेला आहे तो पूर्ण परिसर दिसतो. जे खालच्या डांबरी रस्त्याचं जे प्रवेशद्वार तिथपर्यंतचा सगळा परिसर आपल्याला इथून पाहता येतो. या दगडाच्या खाली बारमही पाण्याचा टाका आहे. अगदी स्वच्छ आणि थंडगार पाणी पिऊन एकदम फ्रेश होऊन ह्या मनोराच्या बाजूला खालच्या बाजूला तोफ आहे. ही स्थानिक मुलं आम्हाला दाखवत आहेत. ह्यांच्याबरोबर आता ही तोफ बघूया. ही गडावर सध्या अस्तित्वात असलेली एकमेव भव्य तोफ, साधारण एक 15-1 फुटाची तोफ आहे बघा. आणि ही अशा जागेला लावलेली आहे की याच्या पुढे पूर्ण दरी आहे आणि इथून बराच परिसर या तोफेच्या मारातील. आणि आता ही सिमेंटच्या चौथऱ्यामध्ये फिक्स बसवलेली आहे. तर अशा तऱ्हेनं आमचा जिंजीवरचा सर्वात मोठा बालेकिल्ला राजगिरी बघून झालेला आहे. खाली आता आम्ही उतरणार आहे आणि पायथ्याला असलेलं भव्य कोरीव वेणुगोपाल मंदिर आणि त्यानंतर कृष्णगिरी किल्ला बघणार आहोत. यासाठी तुम्ही ह्याचा पुढचा व्हिडिओ भाग 2 अवश्य बघा.